जबरदस्त क्रीडा महोत्सव मात्र या घोडसे गाँव मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण केली जातोय. कल्याण ग्रामीण असोसिएशनच्या माध्यमातून खेळवली जाणारी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा लाख मोलाची स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एकता क्रिकेट संघ घोडसई आयोजित एकता चषक 2020 क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला चार दिवस अनुभवायला मिळेल. आज पहिला दिवस आहे. खूप मान्यवर तुमच्या व्यासपीठावरती लाभले सकाळपासून. आज सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेताना आमच्या व्यासपीठावरती मान्यवर पाहू शकता योगेश धुमाल, त्याचप्रमाणे रणजित भाई धुमाल आलेला आहे. या आपला हार्दिक स्वागत असेल रणजित. आपला खास क्लासमेट मित्र आहेत तरी यायचं आहे रणजित. आपण आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. एक डॅशिंग पर्सनॅलिटी, सुंदर व्यक्तिमत्व. त्याचप्रमाणे शिंगोले सर सुद्धा आहेत, सरस्वती विद्यालयाचे, सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत. तर त्यांना विनंती असेल तर या आमच्या रंगमंचावरती. सर्वांचं आभार व्यक्त करूया. सर्व आलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. दुसऱ्या फेरीतला दुसरा मॅच बिग फाईट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. केलनी विपक्ष निंबवली पहिला बॉल इथे मात्र पेस केला उमेश केलनीने. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. गेम ऑन झालेला आहे, लेट्स प्ले. इथे मात्र शिंगोले सर इथे उपस्थित झालेले आहे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. पहिल्याच वरती चौकार येतोय राकेश आणि संदेश अशी जोडी. संदेश मात्र देवा लागेल या मॅच मध्ये. स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर काय फटकाय. इथे मात्र दुसऱ्या बॉल सुद्धा उडवलेला आहे हेलिकॉप्टरच्या दिशेने आणि दुसऱ्या बॉल वरती मात्र दुसरा खणखणीत चौकार येतोय. चार धावा. डीजेचं सुद्धा आम्हाला सुद्धा माहिती आहे, खूप मग्न झालेले आहेत. नक्की संगीत त्यांच्याकडून मात्र मंत्रमुग्ध केले जाते प्रेक्षकांना. आपल्याकडनं हीच अपेक्षा आहे, आमचा आवाज आवाजाची काळजी घेत आहेत हे खूप महत्वाचं कारण आहे. तर नक्कीच लक्ष सुद्धा असू द्या. रणजित धुमाळ आपण यायचं आहे. आयोजकांची विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. मस्ट वेलकम. कारण का आज सकाळपासून आपल्याला कळलेलं नाही रणजित कुठल्या तरी कामानिमित्ताने बाहेर गेलं होतं असं आम्हाला फोन आलं होतं. वेलकम रणजित. आपलं खास फ्रेंड मित्र सुद्धा आहेत. आपलं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. धावा झालेल्या 8 स्कोरबोर्ड वरती पहिल्या 2 चेंडू वरती 2 चौकार, त्याच्यानंतर 2 डॉट बॉल ते उमेश. म्हणजे कभी हमारी तो कभी तुम्हारी ऐसी पारी चलेगी. 2 बॉल वरती सुरुवात केली होती चौकाराच्या सहाय्याने राकेशने, त्याच्यानंतर मात्र डॉट बॉल अतिशय चांगले कम बॅक. वेरिएशन खूप चांगलं पाहायला मिळतोय. इथे मात्र ऑन साइड ला खेळू काढलेला आहे कल्पेश आहे. तिथे खूप वेगाने बॉल वरती गेलाय, उचलेल बॉलला आणि फेकी होईपर्यंत एकच धाव मिळेल ती राकेशला. आपल्याचा पहिल्या मैदानावरती समाप्त होतोय. धावा स्कोरबोर्ड वरती लावले जातात 15. एक बिनबाद 15 झालेले आहेत. संदेशनी मात्र संदेश पाठवला शेवटच्या बॉल वरती. स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता तर उमेश केनला सुद्धा माहित होता का कुठल्या प्रकारचा चेंडू असेल. त्याच त्या खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतला तो संदेशने. संदेश पाठवलाय 6 धावांसाठी. 15 धावा आलेल्या आहेत. 4 षटकांचा सामना आहे. मात्र 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त 45 ते 50 धावा इथे मात्र काढाव्या लागतील त्या केलनी टीमला. तर समर संघ तो बलाढ्य संघ आहे आपल्या समर. जोपर्यंत शेवटपर्यंत हार मानणारा नाही शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची बॅटिंग लाईन खूप चांगली आहे. महेंद्र केने
बॉलिंग मार्कवर सज्ज. टिटवाला एंड करना पहिलाच बॉल फेकून दिलेलाय लॉन्ग ऑनच्या वरतून चेंडूला सीमारेषा क्लिअर करतोय. ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जरा डीजे लक्ष असू द्या. खूप चांगलं संगीत आपण मात्र प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार. प्रेक्षकांना संगीत ऐकवतात. इथे मात्र बॅक टू द बॉलर केलं गेलेलं आहे. कार्पेटच्या सायने आउटफील्ड फास्ट आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक होता मात्र सुरक्षित प्रॉपिंग क्रीच वरती पोहोचला जातोय. संदेश बघा गुड बिटवीन द रनिंग विकेट किती छान आहे. ते आलाच तर क्रिकेट म्हणतात. टेनिस बॉल क्रिकेटचा जर विचार केला तर जी रनिंग असते बिटवीन द रनिंग ती खूप महत्वाची असते. कॉल वेट या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या असतात. आणि तो संवाद मात्र दोन खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन धावा मिळत आहेत. धावा झाले स्कोरबोर्ड वरती 23. दुसरा षटक मार्गस्थ असताना महेंद्र केने टिटवाला एंड करणं पुन्हा एकदा राईट विकेट. चेंडू फसला इथे मात्र मयूर केने इथे चेंडू खाली आणि पहिला विकेटचा पतन होतोय. लागणारा पहिला धक्का संघर्ष क्रिकेट संघ केलनी टीमला. तर राकेश अतिशय चांगली फलंदाजी. राकेशने दोन चौकार आणि एक षटकार जर बघितलं तर 17 धावांची केली राकेशने. आणि तंबूच्या आश्रयाला जो ज्याचं काम होतं ते कार्य मात्र त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि डगआउटच्या आश्रयाला जाताना आपण पाहतोय विक्की भोईर जातोय मैदानावरती. खूप वेळानंतर मात्र यश मिळतोय महेंद्र केनेला. बॅटची एज लागली. मयूर होता तिथे मयूर केने. आज नाव मात्र चर्चेत राहील त्याच. रोहित जाधवच यांनी मात्र या स्पर्धेमधला पहिली चौकार अटॅक लावलेला आहे. ज्यावेळी संघ बॅकफुटला होता त्यानंतर मात्र अडचणीमधून काढला रोहित जाधवने. ते मात्र उडवण्याचं काम केलं होतं स्वतःच्या फलत्रो मध्ये जेल घेण्याचा प्रयत्न. असे गोलंदाज खूप कमी आपल्याला पाहायला मिळतात. जर भारताचा विचार केला तर जसप्रीत बुमरा हा एक खेळाडू आहे. स्वतःच्या फळत्र मध्ये खूप त्यांनी झेल मात्र घेतलेला आहे. क्रिकेटचा जर विचार केला तर एक धाव मिळतोय विक्की भोईरला. धावा झालेले स्कोर बोर्डी 24 एक गाडीच्या मोबदल्यात. आजचा दिवस खूप महत्वाचा दिवस आहे. 23 जानेवारी स्पर्धेला सुरुवात झाली. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. त्या जन्मदिनानिमित्ताने आपण शुभेच्छा देऊया. खूप चांगले प्रयत्न केले होते उमेश केनेने. तिथे मात्र एसटी रक्षकाला चेंडू बीट करून जातोय. सीमारेषा लगत मात्र अडवला जातोय. मयूर केने होता तिथे आणि दोन धावा मिळतील. पण चेंडू बॅटला ब्रश होऊन गेला होता. नक्कीच प्रयत्न खूप केले होते. प्रयत्न तर परमेश्वर असं म्हटलं होतं. प्रयत्न तुम्ही करा जरूर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. मेहनत करा कष्ट करा नक्कीच तुम्हाला तिथे मात्र यश मिळेलच. हो अतिशय चांगला चेंडू. बघा लाईन खूप चांगली होती. पडल्यानंतर तर गुड लाईन वरती चेंडू ठेवला महेंद्र केनेने. आणि पंच आम्हाला सांगतात का हा चेंडू मात्र डॉट आहे. पंचांकडनं मात्र इशारा येतोय का दुसऱ्या षटकाचा खेळ इथं समाप्त होतोय. धावा आहेत स्कोर बोर्ड वरती 26 एक गाडीच्या मोबदल्यात. जाऊया आपण व्यासपीठावरती सन्मान काही घेऊया. मात्र आमच्या उपस्थित आहेत मान्यवर आमच्या स्क्रीन वरती सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिंगोले सर आहेत. त्यांचा इथं मात्र सन्मान केला जातोय.
वेलकम अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहेत तर त्यांचे तो मात्र स्वागत केला जातोय. दिनेश भाऊ आहेत त्यांचे शुभ असते. एक माईची शाल आणि एक सुंदर ट्रॉफी. शिंगोले सर आहेत सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक. एकदा जोरदार टाळे झाले पाहिजेत त्यांच्यासाठी. तर शिंगोले सर आहेत क्रिकेट वरती असलेलं त्यांचं प्रेम खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच शिक्षक मुख्याध्यापक होते तर मुख्याध्यापकच नाही तर ते क्रिकेट वरती त्यांचं किती प्रेम आहे ते मात्र आपल्याला आज पाहायला मिळालंय. आज मात्र त्यांचं आगमन झालेलं आहे या क्रीडानगरीमध्ये. चांगले कराडे चॅम्पियन सुद्धा आहेत. नक्कीच आमच्याकडे माहिती येते त्यांच्याबद्दल खूप चांगली माहिती आहे. खूप चांगले कार्य मात्र त्यांच्या या आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वाईट चेंडू असेल पंच आमच्याकडे वळत आहेत. धावा आहेत 27. दोन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. कल्पेश केनेला मात्र इन्व्हाइट केलं जातोय. पहिला बॉल इथे मात्र व्हाइट फेकला जातोय. खरं अशा प्रकारचे चेंडू खूप मात्र या चेंडूंपासून रोखावं लागेल निंबोली टीमला. 27 धावा आहेत. विक्की भोईर आहे स्ट्रायकेनला काय फटकाय अतिशय देखता स्टॉक. ज्यावेळी चेंडू रिलीज केला कल्पेशने स्लोवर टाकण्याचा प्रयत्न होता त्या चेंडूला मात्र चाबूक शॉटने विक्की भोईरने पाठवलेला आहे. सीमारेषा क्लिअर करतोय. षटकार रणजित धुमालचं इथं सन्मान करूया. तर या रणजित धुमाल आहेत. रणजित भाई धुमाल असं म्हणायला सुद्धा वावग ठरणार नाही. एक चांगले व्यक्तिमत्व आहे. आमचे क्लासमेट सुद्धा आहेत आणि चांगले परम मित्र आहेत. वेलकम रणजित धुमाल. नक्कीच इथं रणजितचं सन्मान केला जातोय. अवश्य भेट दिली या स्पर्धेला रणजित. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे. भेट देणं तर खूप अजून 4 दिवस आहेत. मोठे मान्यवर खासदार आमदार सर्व लोकनेते आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु मॅच खूप महत्वाची आहे. आता षटकार आल्यानंतर एक चौकार येतोय विक्कीच्या बॅटमधून. धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्ड वरती त्या 37. तिसरं षटक मार्गस्थ आहे. मात्र कल्पेशला आता कल्पेश वरती चढवलेलं आक्रमण ते मात्र कुठेतरी थांबावं लागेल. पहिला बॉल वाईट त्याच्यानंतर षटकार आणि एक चौकार. नाही अतिशय मॅग्निफिसंट प्लेअर फ्रॉम विक्की भोईर. ज्या प्रकारे चेंडू येतोय त्या प्रकारे गोलीच्या वेगाने त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. काय पाऊस पडलाय धावांचं इथं मात्र विक्की भोईरच्या बॅटमधून अजून एक दमदार चौकार. एक्केचाळीस धावा. सुरुवात अतिशय चांगली होती. बघा ज्यावेळेस म्हटलं जाते ना गोड ज्यावेळेस सुरुवात गोड होते त्यावेळेस मात्र शेवटपर्यंत गोडच असते. त्या प्रकारे जसं राकेशने सुरुवात केली त्या प्रकारे मात्र विक्कीच्या तुलनेने मात्र आपल्याला सुरुवात पाहायला मिळतोय. बघा खूप दबाव आहे प्रेशर आणि प्रेशर खाली मात्र खेळताना संघ पाहतोय आपण. निंबवली टीम शैलेश केने प्रतिष्ठान आदित्य स्फोट. निंबोली संघ मात्र टॉच हरल्यानंतर फिल्डिंग करतायत आणि धावा मात्र झालेल्या आहेत स्कोर बरोबरती त्या 43. तिसरा षटक मार्गस्थ आहे. दोन चौकार एक षटकार कल्पेश केनेच्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विक्की भोईर थांबणार नाही हा वादल मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. अजून एक खणखणीत षटकार येतोय. 6 धावा. रन्स लास्ट ऑफ 1 विकेट. 6 बॉल आणि 23 धावांची केली तर मात्र खेळतोय विक्की भोईर ऑन द फायर. ज्याप्रमाणे तो वादळी वारा येतोय आणि त्या वादळी वाऱ्यामध्ये ज्याप्रमाणे सगळे पिशवे आणि सर्व कचरा असते तो गोळा करून येतोय त्या प्रकारे मात्र फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय.
ना अतिशय चांगला चेंडू असेल. शेवटचा चेंडू मात्र कमबॅक करतोय कल्पेश केने, खूप अनुभव आहे त्याच्याकडे सुद्धा. आणि शेवटचा चेंडू मात्र डॉट. तीन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा झालेल्या आहेत 49 एक गड्याच्या मोबदल्यात. धावफळकोटी लावले जातात. तीन षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय. कृष्णा केने येतोय, बॉलिंग मार्कवर सजवतोय. पहिलाच बॉल कृष्णाचा यावेळेस मात्र फेकून दिलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. 7 धावांसाठी हा षटकार येईल. टीमने मात्र धावा इथे काढल्या तरी मात्र धावा बॅटिंग निंबोली संघाची खूप स्ट्रॉंग बॅटिंग आहे. तशा प्रकारे मात्र बॅटिंग करावी लागेल. 2 धावा येतात या बॉलवरती. ओहो इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. अनिल शेट आहेत तिथे. अनिल शेटने मागील सामन्यामध्ये कॅचेस खूप महत्वाच्या टिपल्या होत्या. मात्र अशा सामन्यामध्ये जो महत्वाचा सामना असते त्या सामन्यामध्ये मात्र अशा प्रकारे चुका करून चालणार नाही. चुकीला कधी माफी मिळत नाही. तर दगडी चाल मधून एकच आवाज येत असतो तर चुकीला माफी नाही असा विषय. आणि इथे चुका जर केल्या तर मात्र सामना आपल्याला कुठेतरी गमवावा लागेल. 3 धावा या बॉलवरती येत आहेत. धावा झालेल्या आहेत 58. चौथा षटक मार्गस्थ आहे. कृष्णा केने टिटवाळा एंडकडनं मात्र आपल्याला पाहिल्यामध्ये बॉलिंग मार्कवर सज्ज झालोय. पहिल्या चेंडूवरती 6, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 3 धावा. विक्की भोईर त्यांनी मात्र आतापर्यंत मैदान गाजवलेलं आहे. इथे मात्र फसवा चेंडू आणि इथे बघायचं झेल होईल का. आणि पिंट्या आला होता चेंडू खाली, एक सुरेख झेल टिपला जातो आणि विक्की भोईरची खेळी संपुष्टात. फलंदाजा पाहायला मिळाला राकेश. त्याच्यानंतर जर बघितलं तर 58 धावांवरती दुसरा विकेट इथे मात्र गारद केलाय. कृष्णा केनेला मिळाला हा पहिला यश आणि संघाला मात्र दुसरा यश असेल. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होईल. अजून एक पाठोपाठ मात्र दुसरा गडी बाद होते. लागणारा तिसरा धक्का असेल केलनी टीमला. तर 2 बॉलवरती 2 विकेट मात्र मिळत आहेत त्या कृष्णा केनेला. मात्र कुठेतरी आता चांगली बॉलिंग मात्र पाहायला मिळतोय. कमबॅक केला जातोय निंबवली टीम कडनं. धावा आहेत स्कोरबोर्डवरती 58. 3 गडी बाद झालेले आहेत. आपण बघितलं तर अजय आणि जोडी चेंडू होत आहे. ते मात्र बॅटवर निसा आलेला नाही. अजय गेली सुद्धा संपुष्टात होईल.
काय घडलंय? तर धावांचा पाऊस येत होता त्यावेळेस, मात्र त्या धावांना लगाम लावण्याचं काम कृष्णा केनेच्या माध्यमातून केलं जातोय. आणि अजून एक गडी बाद होत होतो केलने टीमचा. त्याचप्रमाणे प्रशांत जी गायकवाड साहेबांना विनंती असेल, आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. तर त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता प्रशांत गायकवाड उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, त्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफीज आमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. तर त्यांना पाहू शकता आमच्या स्क्रीनवरती. मोस्ट वेलकम साहेब. तर शेवटचा बॉल डॉट आलेला आहे, फक्त 9 धावा खर्च केल्या या शेवटच्या षटकामध्ये. धावा आलेल्या स्कोरवर होती 58. चांगली इथे मात्र बॉलिंग म्हणावी लागेल, ज्या बॉलिंगची गरज होती तशा प्रकारची मात्र बॉलिंग ते केली जाते कृष्णाच्या माध्यमातून. 58 धावा इथे मात्र पहिल्या इनिंग्स मध्ये कुठून काढल्या त्या केलने टीमने, आणि 59 धावांचं लक्ष मात्र ठेवलेलं या शैलेश केने प्रतिष्ठान आदित्य स्फोट निंबवली एस संघापुढे. तर आपण वेळ आहे आपल्याकडे, तर सत्कार सन्मान घेऊया. प्रशांत गायकवाड यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे, त्यांचा आपण सन्मान करतोय. तर नंदकुमार धुमाल साहेबांना विनंती असेल, आपण यायचंय रंगमंचावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. सकाळी सुद्धा आपण पाहिलं, सुरुवात झाली स्पर्धेला खेळपट्टीवरती, त्यांना आपण बघितलं. तर 59 धावा काढायच्या निंबवली टीमला, 59 धावा होतील का आणि मात्र क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल? तरी आपण जेव्हा दुसरं सत्र चालू होईल या दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि ऐकूया रशीद शेख यांचा एक आवाज. तत्पूर्वी नंदकुमार धुमाल यांचं स्वागत होत आहे व्यासपीठावर. नाही रे सर, स्वागत करत आहेत. बघा आपण व्यासपीठावर आलात, उपस्थित दाखली, धन्यवाद सर. आपला अमूलाग्र वेळ दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये एकता चषक मध्ये तुमचं स्वागत असेल. बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना केळणी विपक्ष निंबावली, आणि या दोन संघांमध्ये हे घनासाम युद्ध पाहायला मिळेल. चांगला असं टार्गेट सेट केलंय त्या केळणी संघाने, धावा कुठल्या तब्बल 58 धावा कुठल्यात, आणि 59 धावांचं टार्गेट सेट केलंय. चार धावांच्या चार षटकांच्या मोहबदल्यात, आणि निंबवली संघाला अजूनही चार षटकांमध्ये धावाही ठोकायचे आहेत. तब्बल 59 म्हणजे जवळजवळ 15 रनांची सरासरी गाठावी लागेल ती प्रत्येक षटकामागे. बघा दोन्ही तुल्यबल्य असे संघ पाहायला मिळतील, ते निंबवली विपक्ष केळणी. आणि या केळणी संघामध्ये अष्टपैलू गोलंदाजांचा भरणा असेल. अष्टपैलू कामगिरी केली त्या विकीने, त्या राकेशने, संदेशने चांगला असं टार्गेट सेट केलं, आणि चांगला असा बिग फाईट सामना आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना निंबवली विपक्ष केळणी.
बघा शैलेश इलेवन, आदित्य स्पोर्ट निंबवली आणि संघर्ष इलेवन केलनी. हा बिग फाईट सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अजय गोवेलियन कडून कुठली आणि पाहिलास चेंडू आणि या चेंडूवर सुरेख असा फटका. एकच धावीवर समाधान मानतोय निंबवली संघ आणि आपला श्रीगणेशा करतोय संघाचा आणि वैयक्तिक आणि स्ट्राईकला आलाय पुन्हा एकदा कल्पेश. ज्या कल्पेश लेफ्ट हँडर बॅट्समन जे नेहमीच हवी ठरतात. आणि बघा समालोचन कक्षाच्या समोर जे खेळाडू कक्ष आहे तिथे एक टू व्हीलर आहे, तिची काच आहे, ती काचेवर सूर्याची किरण परा तर कृपया ती काच जरा क्रॉस करायची आहे. समोर समोर स्टेजच्या समोर जे कक्ष आहे मागची गाडी. ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक. पुन्हा एकदा बोलूया सामन्याकडे आज आहे गोलंदाजी मार्गवर. काहीसा ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू आणि पंच आमच्या इशारा करतील नासिर शेख. हा व्हाईट चेंडू बघितल्याशी पंच लाभले ते आपल्याला नासिर शेख मॅन फ्रॉम ठाणे तसेच भाऊ पाटील मॅन फ्रॉम खारबाव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर अजय. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू परंतु खूपच ऑफस्टिकच्या बाहेर आणि पुन्हा एकदा व्हाईट. बघा कुठंतरी नियंत्रण हरवतोय तो अजय, कारण या अजयकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील आणि त्या अपेक्षांचं ओझं घेऊन पहिली गोलंदाजी करतोय. त्याला माहित आहे जरी दोन चेंडू वाईट आले तरी एक सुरेख चेंडू त्याच्या गोलंदाजीतून नक्कीच येईल. आणि निंबावली संघाचा प्रयत्न असेल की पहिल्या षटकामध्ये हाणामारी केली जाईल आणि तोच प्रयत्न आणि गोल्डन विकेट कॅरी केली जाते. कल्पेश बाद होतोय, खूप मोठा झटका बसतोय तो निंबावली संघाला कारण अष्टपैलू फलंदाज कल्पेश बाद डीजे. सुरेख सामना प्रेक्षणीय सामना पाहायला मिळतोय. बघा अजय पुन्हा एकदा हवी ठरतोय कम बॅक करून देतोय केळणी संघाला आणि कुठेतरी आपला दबदबा कायम ठेवतोय. बघा सुरेख अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. पहिलं षटक टाकतोय तो अजय गोविलियन कडून आणि आता मात्र सामना करेल कृष्णा. ज्या कृष्णाकडे खूप साऱ्या अपेक्षा असतील त्या निंबवली संघाला आणि चेड येत आहे दणदणीत खणखणीत षटकार. अनुभव खूप आहे याच्या भात्यामध्ये फटके खूप आहेत आणि त्यातलाच एक फटका आला फुलर लाईनचा चेंडू आणि भेडकावून दिला षटकार. आणि पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मार्गावर गोविलियन कडून पुन्हा एकदा बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू आला आणि चेंडू जाईल लॉंगॉनच्या दिशेने दणदणीत षटकार. अजून विजयाच्या दिशेने वाटचाल करू हे सिद्ध केलंय. धावसंख्या झाली होती तब्बल 15 धावा.
एक गड्याच्या मोबदल्यात 15 धावा असेल अजूनही अजयच्या षटकामधील दोन चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मार्कवर गोवेलियन कडून पुन्हा एकदा सुरेख असा फटका क्षेत्ररक्षक हृदय खाली आणि सुरेख झेल पकडतोय. झेल नाही मी म्हणेन मॅच पकडलाय मनोज आत्ना आणि दुसरा फटका बसतोय तो. सुरेख असे दोन षटकार आल्यानंतर कमबॅक केलं होतं ते निंबवली संघाने, त्या मात्र नंतर आपण सुद्धा दावेदारी सिद्ध करतोय आणि तो सिद्ध करतोय अजय. आणि अजयच्या गोलंदाजीवर सुरेख असा झेल टिपला त्या मनोज आरजनं आणि पुन्हा एकदा हावी ठरतो तो केलनी संघ. बघा बारी बारी का खेळ चालू आहे, कभी तुम्हारी बारी कभी हमारी बारी. आणि पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय अजय. तत्पूर्वी व्यासपीठावर रवींद्रजी धुमाल यांची यायचं आहे. आयोजकांकडून सूचना असेल तुम्हाला आपण व्यासपीठावर या, आपलं स्वागत असेल. पुन्हा एकदा चांगला असा खेळलेला चेंडू ऑफ साईड स्टिकला महेंद्रच्या बॅट मधून पण कुठली धाव नसेल या चेंडूवर आणि निर्धाव चेंडू येतोय. षटक संपतय, षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 2 विकेटच्या मोबदल्यात 15 धावा. सुरेख सुरेख अशी गोलंदाजी कुठेतरी कमबॅक करून दिलंय त्या अजयने, ज्या अजयला दोन खटखणीत षटकार ठोकल्यानंतर त्यानंतर त्याने कमबॅक करून दिला 2 विकेटच्या मोबदल्यात 15 धावा दिल्यात. आणि रवींद्र सर यांचं आगमन झालेलं आहे, जे महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत. नेहमीच धडडीचे खेळाडू त्यांना मी म्हटलं जातो कुठे असो, आणि आज सुद्धा त्यांनी उपस्थिती दिली त्याबद्दल रवी सरांचं स्वागत असेल. धन्यवाद सर, वेलकम. पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. गोलंदाज विकी भोईर, या विकी भोईरची ख्याती मात्र तुम्हाला माहितच असेल. या विकीने पावसाळी हंगाम गाजवलाय, या विकीने टेनिस क्रिकेट गाजवलाय, या विकीने गोविलीचं मैदान गाजवलंय, या विकीने आतापर्यंत विजयाचा शिल्पकार असेल तो विकी केलनी संघाकडून. आणि तोच विकी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय आणि तेवढाच तुल्य बोलले असे फलंदाज. फलंदाज स्ट्राईकला असेल तो सौरभ. या सौरभच्या बॅट मधून खणखणीत फटके येतील का, सौरभ विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का, पुन्हा एकदा केलनी हवी ठरेल. आणि चांगला असा यॉर्कर लेंथचा चेंडू, बघा ज्याला ब्रह्मास्त्राचा वापर म्हटला जातो तो पहिल्या चेंडूवर ब्रह्मास्त्राचा वापर करतोय विकी. आणि या ब्रह्मास्त्रावर कुठतरी रोखून धरतोय फलंदाजाला, कुठली धाव येत नाही या पहिल्या चेंडूवर. सुरेख असा कमबॅक, पुन्हा एकदा विकी टिटवाला एंड करून सामना करेल तो सौरभ. आणि पुन्हा एकदा पुलर लेंथचा चेंडू खेळण्याचा, परंतु पण काहीसा बीट झालाय आणि ही अतिरिक्त धाव मिळेल लेग बाईच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या वाढीस वाटते, धावसंख्या होते 16. तर बोलूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल तो विकी आणि सामना करतो महेंद्र. फुलटा चेंडू, फक्त दिशा दिली, चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स, दणदणे चौकार. बघा पुन्हा एकदा विजयाच्या आशा पल्लवित करतोय तो महेंद्र, कारण या महेंद्रावर खूप सारी जबाबदारी असेल, कारण नेहमीच आदित्य स्पोर्ट निंबवलीकडून खेळताना त्यांनी खूप सारे चांगले असे फटके खेळून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल केली जाते. तशीच एक वाटचाल एक सुरुवात करून देतोय आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो तो महेंद्र. आणि
आगे कूच करतोय, पुन्हा एकदा आपली दावेदारी सिद्ध करतोय महेंद्र त्याच दिशेने, पुन्हा एकदा वेके गोलंदाजी मार्गवर, पुन्हा एकदा फुलरलेचा चेंडू आणि चेंडू जाईल सीमारेषे पार, दणदणीत खणखणीत षटकार डीजे। थँक यू डीजे। बघा आता मात्र कम बॅक करतोय तो निंबावली संघ, कुठेतरी हवी ठरतोय तो निंबावली संघ। धावसंख्या झाली ती तब्बल 26 धावा, अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील। बघा सामने आता मात्र प्रेक्षणीय होतोय, बघा कुठेतरी हवी ठरतोय आता निंबावली संघ। या महेंद्रच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार आलाय, तब्बल 2 चेंडूवर 10 धावा आल्यात त्या महेंद्रच्या बॅट मधून, आणि पुन्हा एकदा विकी कम बॅक करून देईल का केलनी संघासाठी। पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका ऑफ साइडला खेळून काढलाय आणि चेंडू येतोय सीमारेषे पार, पुन्हा एकदा दणदणीत चौकार डीजे। सुरेख असा कमबॅक केलाय त्या महेंद्रने आणि दावेदारी सिद्ध केली आहे, विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आता निंबावली संघ। पुन्हा एकदा हवी ठरलाय निंबावली संघ, तो कमबॅक करेल का केलनी संघ। पुन्हा एकदा वेकी आणि पुन्हा एकदा ओंचा सटवला चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, दणदणीत दुसरा षटकार येतोय महेंद्रच्या बॅट मधून। धावसंख्या होती ती तब्बल 36 धावा दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर। बघा एकच वादा राजू दादा, एकमेव आमदार मनसेचे राजू पाटील यांचं हे सुरेख संगीत डीजे मास्टर वाजवतोय। तत्पूर्वी जाऊया आपण सामन्याकडे, त्या सामन्यामध्ये रोमांच निर्माण झालाय। बघा सामना आता कुठे झुकेल, केलनी संघ विजय संघ वाटचाल करेल का, कि पुन्हा एकदा निंबवली दावेदारी सिद्ध करेल, कारण चेंडू असतील 12 चेंडू 23 धावांची गरज निंबवली संघाला। बघा समीकरण मागडं नाहीये, मात्र गोलंदाजावर हवी ठरतील का पुन्हा एकदा फलंदाज, की कम बॅक करून देईल पुन्हा एकदा गोलंदाज रोहित, ज्या रोहित कडे स्पेस नाहीये पण अचूक गोलंदाजी आहे, त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर तो आपल्या संघाला कम बॅक करून देईल का, कारण हा स्पिनर गोलंदाज आहे। कारण आतापर्यंत आपण टेनिस क्रिकेटवर स्पिनर गोलंदाज पाहत नाही, फास्टर पाहतो, पण हे वेगळा आश्र आहे केलनी संघाकडे, आणि हे आश्र खरं ठरेल का आपल्या विजयाची वाटचाल करेल का पाहूया। पुन्हा एकदा मॅच रोमांचक वळण घेतेय आता रोहित, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोवेलियन कडून सामना करेल पुन्हा एकदा सौरभ। हो काही सा अतिरिक्त ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू आणि पंच आमचे इशारा दंडित करतायत। बघा आयसीसी क्रमांक 25 लागवला जातो या चेंडूवर आणि व्हाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव येते। आता मात्र समीकरण थोडस बदललंय, 12 चेंडू 22 धावा। पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर, पुन्हा एकदा सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू येतोय, पंच आमचं पुन्हा एकदा दंडित करतात आणि आयसीसी क्रमांक 25 पुन्हा लगावला जातोय। पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, पुन्हा समीकरण चेंज होत आहे, चेंडू मात्र 12 असतील, धावा मात्र 21 असतील।
पुन्हा एकदा सुरेख फेटका खेळण्याचा प्रयत्न आणि सौरभ कुठेतरी मिस होतोय, मात्र अतिरिक्त धाव या चेंडूवर मिळवली जाते. पुन्हा एकदा समीकरण चेंज असेल, समीकरण असेल 11 चेंडू 20 धावा. धावसंख्या झाली ती तब्बल आता 39 धावा. बघा चांगला असं समीकरण, चांगली अशी गोलंदाजी, चांगला असा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना, प्रेक्षणीय सामना, आणि या सामन्यामध्ये गोलंदाजी करतोय रोहित. या रोहितने कुठेतरी बेट करून ठेवलाय, बघा अचूक टप्पा, त्याच्याकडे स्पेस नसला तरी मात्र गोडल्यांची गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा वाईटच्या दिशेने. पंच आमचे दंडित करतील. पुन्हा एकदा धावसंख्या होते ती 40. पुन्हा एकदा फुलर लेंथचा चेंडू आणि चेंडू जाईल सीमारेषेपार, दंडने षटकार. या चेंडूवर आपली दावेदारी पेश केले महेंद्रने. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आता, मात्र निंबावली संघ समीकरण फार उद्ध्वस्त करून ठेवलंय निंबावली संघाच्या महेंद्रने. तत्पूर्वी व्यासपीठावर प्रकाश पवार यांचं आगमन झालेलं आहे. साहेब आपण व्यासपीठावर आलात. सुरेख अशी गोलंदाजी पत्र उद्ध्वस्त करतो. पुन्हा एकदा महेंद्र फुला फुलर लेनचा चेंडू, चेंडू कट केलाय सरळ दिशेने. कार्पेट ड्राईव्हच्या साह्याने एकच धावावर समाधान मागतोय तो निंबावली संघ, मात्र आता हवी ठरतोय. पुन्हा एकदा समीकरण चेंज असेल. 9 चेंडू 12 धावा. या ओव्हर मध्ये काही डॉट चेंडू येतील का, या ओव्हर मध्ये विकेट मिळेल का, या ओव्हर मध्ये केळणी संघ पदार थोडस आगमन करेल का विजयाकडे, कि पुन्हा एकदा निंबवली संघ हवी ठरेल आणि या पुढच्या येणाऱ्या चेंडूंवर ते सिद्ध होईल. पुन्हा एकदा रोहित, पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू आणि चेंडू गेलाय सीमारेषेपार, दणदणीत षटकार. विजय बघा आता कोण कोणाच्या बोकंडी बसणार आहे, हे मात्र येणाऱ्या चेंडूवरच सध्या होणार आहे. कारण आत्ता मात्र गाणं वाजवलंय, या आमच्या बोकंडी बसा. आत्ता मात्र दावेदारी पेश केली जाते ती निंबावली संघाकडे. कुठेतरी हावी होतोय निंबावली संघ, परास्त करते गोलंदाजाला केली संघाच्या. पुन्हा एकदा रोहित, पुन्हा एकदा उंच फटका येतोय आणि हा येतोय दणदणीत खणखणीत षटकार. आणि षटकाराने विजयी संपादन करतोय, विजयी षटकार येतोय त्या महेंद्रच्या बॅट मधून आणि विजय होतोय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आणि तो जिंकलाय निंबावली संघाने. हार्ड लक असेल केळणी संघ.